उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अधिवेशनात समरसमोर येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू होत्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात आले मात्र विधान परिषदेत गेले नाहीत त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे अधिवेशनात येणार का असे देखील प्रश्न विचारले जात होते मंगळवारी उद्धव ठाकरे विधान परिषदेत जातील असं म्हटलं जात असताना रविवारी रात्रीच ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच ठाकरे त्यामध्ये सहभागी झाले सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आता उद्धव ठाकरे जरी अधिवेशनात सहभागी झाले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आज विधिमंडळात उपस्थित नव्हते इकडे उद्धव ठाकरे अधिवेशनात असताना शिंदे मात्र दिल्लीत होते त्यामुळे ठाकरे आणि शिंदे समोरासमोर का आले नाहीत हेच समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड तकमध्ये तुमचं स्वागत आहे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला विधान परिषदेमध्ये यावर अनेकदा चर्चा झाली अनेकदा सभागृह देखील तहकूब करण्यात आलं अधिवेशनात सीमावादाचा मुद्दा देखील चांगलाच तापला होता उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात विधानभवन परिसरात आले पण पर त्यांनी कामकाजात सहभाग घेतला नाही ठाकरे यांनी त्यांच्या नवीन विधिमंडळ कार्यालयाची पाहणी केली त्याचबरोबर अधिवेशनात कुठले मुद्दे मांडायचे यावर ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली परंतु पुन्हा उद्धव ठाकरे मुंबईला निघून गेले या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे मंगळवारी कामकाजात सहभागी होतील असं म्हटलं जात होतं पण रविवारीच उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले आणि विधान परिषदेमध्ये सीमावादावरील चर्चेमध्ये ते सहभागी झाले उद्धव ठाकरेंनी सीमा भाग केंद्रशासित करण्याची मागणी केली त्याचबरोबर सीमावादावर महत्वाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री दिल्लीत आहेत मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायची गरज काय होती असा प्रश्न देखील ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित केला भारत सरकार सव्वीस डिसेंबरला वीर बालदिन साजरा करतोय गुरु गोविंद सिंगांच्या बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंग या दोन मुलांच्या तसंच माता गुजरी यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातोय या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी एकनाथ का का शिंदे हे दिल्लीला गेले होते त्यामुळे सोमवारच्या कामकाजात ते सहभागी झाले नाहीत नेमकं याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सभागृहात येण्याचं ठरवल्याने ठाकरे आणि शिंदे समोरासमोर येऊ शकले नाहीत दुसरीकडे संजय राऊत यांनी सुतळी बॉम्ब आणि अगरबत्तीचा फोटो त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय लवकरच राजकारणात बॉम्ब फुटेल असं देखील ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते त्यामुळे नेमका कुठला बॉम्ब फुटणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आता संधी असूनही ठाकरे आणि शिंदे समोरासमोर न आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद